सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे सातारा दौऱ्यावर आले असताना त्यांनी बाळासाहेब भिल्लारे यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ते राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते असेही उद्गार त्यांनी यावेळी काढले. पाहुयात सविस्तर बातमी. बाळासाहेब भिल्लारे हे पवारसाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी सातत्याने पक्षाला बळकटी देण्याचे काम केले. आमदार शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांची मश्वर तालुक्याची संपूर्ण जबाबदारी भिल्लारे दादांनी आपल्या खांद्यावर घेतली. दादांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांबरोबर पक्षाची हानी झाली असून दादांचे ऋण पक्ष कधीही विसरू शकणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादांनी बाळासाहेब भिल्लारे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे माननीय सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार मकरंद पाटील, प्रदीप विधाते, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, अमितदादा कदम, महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती संजूबाबा गायकवाड, बाबूराव सकपाळ, अंजनाताई कदम, गॅब्रियल फर्नांडिस, भिलारचे सरपंच शिवाजी भिल्लारे, प्रवीण भिल्लारे, सुरेंद्र भिल्लारे, किसन शेठ भिल्लारे, जतीन भिल्लारे, नितीन भिल्लारे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. अजितदादा पुढे म्हणाले, दादांनी सुरू केलेले पुस्तकाचे गाव दुर्गम महाबळेश्वर तालुका विकसित करण्याचे स्वप्न आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पुढे सुरू ठेवा. त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. दरवर्षी महाबळेश्वर तालुक्याला 3.5 कोटी पर्यटक भेट देतात. महाबळेश्वर हे आमच्या सर्वांचं आवडतं पर्यटन केंद्र आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम वाड्यावस्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम दादा करत आहेत. तालुक्याची विकासात्मक जडणघडण करण्याचे काम दादा अहोरात्र करत होते. सुरूर पोलादपूर रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात यावा यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देण्यास सांगितला आहे. लवकरच या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग बनण्याचा मार्ग मोकळा होईल. या कामाला पहिले प्राधान्य देऊन बाळासाहेब भिल्लारे यांच्या विकासाचे स्वप्न साकार करू. नऊ चव्हाण, मुक्तागिरी न्यूज, पाचगणी. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.